वीकेबी मराठी न्यूज मध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. कर्नूल येथे संघ कार्यालयावर झालेल्या हल्ल्याचा करण्यात आला निषेध. भाजप युवा मोर्चातर्फे करण्यात आली निदर्शने. ब्रिटन पंतप्रधानपद शर्यतीच्या पहिल्या फेरीत भारतीय वंशाचे ऋषी सोनक अव्वल, दुसऱ्या फेरीत 6 उमेदवार. नागपुरात शंकरनगर पेट्रोल पंपावर टोळक्याकडून एकाची हत्या. सीसीटीव्ही कॅमेरे फोडून डीव्हीआर नेला सोबत. ठळक घडामोडींनंतर आता सविस्तर वृत्त. कर्नूल येथे संघ कार्यालयावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध व्यक्त करण्याकरिता नागपुरात भारत माता चौक येथे भाजप युवा मोर्चातर्फे प्रदेश सचिव राहुल खंगार यांच्या प्रमुख उपस्थितीत निदर्शने करण्यात आली. नागपुरात भाजपा युवा मोर्चातर्फे आंदोलन तसेच कर्नूल येथे संघ कार्यालयावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात आलाय. यावेळी प्रामुख्याने शहर महामंत्री सचिन करारे, दीपांशु लिंगायत, अमोल तिडके, संपर्कमंत्री मनीष मेश्राम, मंडळ अध्यक्ष बादल राऊत, निलेश राऊत, पंकज सोनकर, शहर संपर्क प्रमुख सचिन सावरकर, शहर प्रसिद्धी प्रमुख प्रसाद मुजुमदार, सहप्रमुख मनमित पिल्लारे, गौरव हरडे, रितेश पांडे, अक्षय ठवकर, अथर्व त्रिवेदी, रितेश पांडे, अनूप साळवे, राहुल वाटकर, रोहित सहारे, समीर मांडले, अमित पांडे, हर्ष डोरलीकर, पवन महाकाळकर, प्रवीण रेवतकर, स्वप्नील फुलसुंगे, सोनू मानकानी, अमित सलामी, आकाश गुप्ता, गुड्डू पांडे, गोविंदा काटेकर, हर्षल वाडेकर, देवा वर्मा उपस्थित होते. वीकेबी न्यूज साठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडेसह वैदेही चव्हाण यांची रिपोर्ट. काल जो केरळ मध्ये कर्नूल येथे संघ कार्यालयावर जो तिथल्या कम्युनिस्ट सरकारच्या काही ब्रँड लोकांनी जो एकदम गंधकृत्य करून जो हल्ला केला त्या हल्ल्याच्या निषेधार्थ भारतीय जनता युवा मोर्चा नागपूर महानगराच्या वतीने आज इथे आम्ही निषेध व्यक्त करतो आहे. आपले अध्यक्ष पारेंद्रजी पटले व सर्व नेत्यांच्या मार्गदर्शनात आज इथे भारतीय जनता युवा मोर्चा रस्त्यावर उतरलेला आहे. संघाच्या सम्मान संघ के सम्मान में युवा मोर्चा हर बार रस्ते पे उतरेगा और इस प्रकार का जो भी कृत्य होता है उसमें हम हर बार निषेध व्यक्त करेंगे. अहमदनगर येथील एका शेतकऱ्याने मेंढ्यांना पावसापासून वाचवण्यासाठी अनोखी शक्क लढवली आहे तर शेळ्यांना चक्क रेनकोट तयार करण्यात आले आहे. चला तर बघूया कशा प्रकारे या शेतकऱ्याने ही युक्ती लावली. अकोला तालुक्यातील आदिवासी पट्ट्यातील बहुसंख्य ठाकर समाजातील कुटुंब शेळीपालन हा व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करत असतात. तालुक्यातील पश्चिमेकडील आदिवासी पट्ट्या असलेल्या अतिदुर्गम घाटघर, उडदावणे, पांझरे आणि आजूबाजूच्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर शेळीपालक आहेत. पावसाळ्यात प्रचंड थंडी आणि वारा, मोठ्या प्रमाणावर पडणारा पाऊस यामुळे मोठ्या प्रमाणावर शेळ्या मरण पावतात. थंडी आणि पावसापासून बचाव होण्यासाठी शेळ्यांच्या पाठीवर खतांच्या मोकळ्या गोण्या धुवून स्वच्छ केल्यानंतर त्यापासून बनवलेले रेनकोट प्रत्येक शेळीला बांधण्यात आलेले आहेत. ही अनोखी शक्कल येथील शेळी पालकांनी शोधली आहे. यामुळे शेळ्यांच्या शरीरावर केसांमध्ये पाणी न जाता निथळून ते खाली पडते. शेळ्यांचा जोरदार पाऊस व थंडी वाऱ्यांपासून बचाव होतो. ही अनोखी शक्कल लढवणारे ठाकर समाजातील ही गरीब कुटुंब माणसांप्रमाणे शेळ्यांनाही संरक्षण देताना दिसत आहेत. सध्या सर्वत्र रेनकोट घातलेल्या शेळ्यांचे कळप दिसत आहेत. त्यामुळे जोरदार पाऊस पडत असूनही शेळ्यांना चारा खाण्यासाठी जंगलात फिरवता येत आहे. माजी नगराध्यक्ष श्याम पाटील महिंद्रे यांच्या मालकीची शंकर टॉकीज व त्याभोवती असंख्य दुकाने आहेत. बसेस व ऑटो रिक्षा थांबा हा शंकर टॉकीज चौक म्हणून ओळखला जातो. थोडके पैसे कमावण्याच्या उद्देशाने माजी नगराध्यक्ष श्री श्याम महिंद्रे पाटील यांनी 4 फूट बाय 6 फूट अतिक्रमण करून वाहतुकीची कोंडी केली आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने सुप्रसिद्ध असलेली कमान गेटला लावून हे अतिक्रमण केलेले आहे. तसेच क्रांतीवीर भगतसिंग यांच्या अर्धाकृती पुतळ्याला लागून सुद्धा हे अतिक्रमण श्याम शंकरराव महेंद्र पाटील यांनी केलेले आहे. थोर व्यक्तींची विटंबना सदर अतिक्रमण केलेल्या प्रकरणामुळे झालेली आहे. तसेच सदर अतिक्रमणामुळे अपघाताची दाट शक्यता निर्माण होऊन निष्पाप जीवाचा सुद्धा बळी जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सदर बाबीकडे नगर परिषद प्रशासन, पोलीस प्रशासन, महसुली प्रशासन जाणून बुजून डोळे झाक करीत आहे। दिग्रस नगर परिषदेमध्ये प्रशासक नियुक्त केल्यामुळे सदर बाबीचा फायदा एक माजी नगराध्यक्ष घेत आहेत। ज्या व्यक्तीजवळ दिग्रस नगरातील मोक्याच्या जागी मालकी अधिकार आहे, तसेच दिग्रस गाव शिवाराला लागून असंख्य शेतजमीन ओलिताची शेतजमीन असून असंख्य लेआउट व लेआउटच्या जमिनी आहेत। सदर व्यक्तीचे नावे असंख्य निवासी उपभोगाचा भूखंड आहे। अशा व्यक्तीने स्वतःच्या असंख्य स्क्वेअर फूटला लागून 4x6 ची जागा अतिक्रमण करावी, त्यावर अवैध बांधकाम सुद्धा करावे, ही बाब अशोभनीय आहे। VKB न्यूज साठी यवतमाळ येथून अजित महिंद्रेंची रिपोर्ट। भारतीय वंशाचे आणि माजी चान्सलर ऋषी सुनक हे बोरिस जॉन्सन यांच्यानंतर कंझर्वेटिव्ह पक्षाचे नेते आणि UKचे पंतप्रधान म्हणून सर्वात प्रबळ दावेदार म्हणून उदयास आले आहेत। त्यांनी मतदानाच्या पहिल्या फेरीत 88 मतांसह आघाडी घेतली आहे। कंझर्वेटिव्ह बॅकबेंच 1922 समितीचे अध्यक्ष ग्रॅहम ब्रँडी यांच्या मते ऋषी सुनक माजी राजकोषाचे कुलपती हे ब्रिटन पंतप्रधान पदाच्या शर्यतीत पहिल्या फेरीत 88 मतांसह अव्वल ठरले। 6 उमेदवारांनी दुसऱ्या फेरीत प्रवेश केलाय, कारण नवनियुक्त कुलपती नदीम झहावी आणि माजी परराष्ट्र सचिव जेरेमी हंट यांना 30 खासदारांचा आवश्यक पाठिंबा मिळवण्यात अपयश आल्याने त्यांना काढून टाकण्यात आले आहे। कंझर्वेटिव्ह बॅकबेंच 1922 समितीचे अध्यक्ष ग्रॅहम ब्रॅडी यांच्या मते ऋषी सोनक माजी राजकोषाचे कुलपती पहिल्या फेरीत 88 मतांसह अव्वल ठरले आहेत। इतर 5 वाचलेल्या उमेदवारांमध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार मंत्री पेनी मॉरडाउंट, परराष्ट्र सचिव लीज ट्रस, माजी समानता मंत्री केमी बडेनोक, बॅकबेंचचे खासदार टॉम तुंगेधत आणि अटर्नी जनरल सुएला ब्रेव्हरमन यांचा समावेश आहे। तर वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची, भेटूया विश्रांतीनंतर। लव यू दीपिका, बाय। सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुंच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि। अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए। Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहाँ पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहाँ कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। Flywheel Aviation Academy, 1 degree, 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka Bank, Nagpur. बॉस ने मीटिंग बुलाई। क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो, बार बार उठो बैठो, उठो बैठो। जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। विश्रांतीनंतर आपलं स्वागत। अमरावती जिल्ह्यात सध्या तुफान पाऊस पडतोय, त्यामुळे पश्चिम विदर्भातील सर्वात मोठं असलेलं अमरावती जिल्ह्यातील मोर्शी येथील अप्पर वर्धा धरणाचे 13 पैकी 7 दरवाजे 45 सेंटीमीटरने उघडण्यात आले, तर याचा विसर्ग वर्धा नदी पात्रात सोडण्यात आल्याने वर्धा नदीला मोठ्या प्रमाणावर पूर आलाय। त्यामुळे अमरावती, वर्धा, यवतमाळ व चंद्रपूर जिल्ह्याला अलर्ट देण्यात आलाय। अप्पर वर्धा धरणाचे सर्व पाणी वर्धा नदीला आल्याने नदी काठावरील गावात पाणी शिरण्याची शक्यता आहे। सध्या अप्पर वर्धा धरण 77% भरलंय, तर अमरावतीत आजही मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिलाय।
त्यामुळे अमरावतीत पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी काल औरंगाबादमध्ये होते. त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. औरंगाबाद पुणे 268 किलोमीटर विशेष महामार्ग काम सुरू होणार. 6 पदरी रस्ता सुरू होईल. त्याला पुणे बंगलोर नगर जोडले जाईल. पुणे औरंगाबाद 2.5 तासांमध्ये गाठणे शक्य होईल. औरंगाबाद जळगाव रस्त्याच्या कामात अडचणी होत्या. मार्च महिन्यापर्यंत रस्ता पूर्ण होईल. औरंगाबाद वाळूज रस्त्यावर डबल डेकर पूल तयार होईल. जुन्या पुलांचा अभ्यास करून अतिक्रमण काढू असे गडकरी यावेळेस म्हणाले. टोल नाक्यावरून आपण डायरेक्ट निघालो की रिंग रोडने डायरेक्ट एका पॉईंटवर जे होऊ तिथून एक बंगलोरला जाईल, ज्यात पुणे ते बंगलोर 3.5 तासात रस्ता होईल. नवीन हायवे बांधला जाईल आणि तो तिथून एक पॉईंट जो आहे तो पुणे अहमदनगरच्या बाहेरून हा साधारणतः पाथर्डी वगैरे भागातून येऊन पैठणच्या बाहेरून हा आपल्या इथे संभाजीनगरला जालन्याच्या पुढे कुठला बिलकन शेंद्राच्या पलीकडे जाईल. याला आम्ही ठिकठिकाणी जोडलेलं आहे. याच्यामुळे पुणे ते औरंगाबाद जे अंतर आहे ते केवळ 2.5 तासात पूर्ण होईल. आणि याच्यातून सगळ्यात मोठा फायदा असा आहे की ह्या रस्त्याने जात असताना याला एक सुरत आणि दक्षिणेकडे चेन्नई हायवे मिळणार आहे. त्यामुळे तिथून आपण त्या सोलापूरच्या आणि अहमदनगरच्या मध्ये जो हायवे तो येणार आहे तिथे मिळेल. तिथून आपण डायरेक्ट सुरतला गेलो तर मुंबई दिल्ली हायवेला जाता येईल आणि याथून इथून वरती गेलो तर बंगलोरला जाता येईल आणि समृद्धी मार्गाला जोडलं तर नागपूरला जाता येईल. म्हणजे एक प्रकारे हा औरंगाबाद ते बंगलोर, औरंगाबाद ते दिल्ली आणि औरंगाबाद ते नागपूर असा एकत्र म्हणजे हा हायवे सगळ्याचा द्रुतगती महामार्ग मिळेल. त्यामुळे याच्यातून एकदम फायदा होऊन दुसरा मागासलेल्या भागातून जाणार आहे. म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातला जो दुष्काळी भाग आहे तिकडं त्यामुळे तिकडे डेव्हलपमेंट चांगली होईल. याचा खर्च जवळपास 12,000 कोटी रुपये आहे. आता याचं DPR सुरू केलेलं आहे आणि येत्या 3-4 महिन्यात याचं लँड एक्विजिशनचं काम लगेच सुरू करू. कलेक्टर साहेबांना आत्ताच मी विनंती केली आणि हा रस्ता नक्कीच काम सुरू होईल. पुणे ते बंगलोर ग्रीनफील्ड रस्त्याला हा जोडत असल्यामुळे हा बंगलोर औरंगाबाद बंगलोर हायवे झाला. हा पुणे औरंगाबादच्या ऐवजी औरंगाबाद बंगलोर, औरंगाबाद दिल्ली आणि औरंगाबाद टू सुरत चेन्नई ह्या चेन्नईलाही पण पोहोचला डायरेक्ट. म्हणजे आता औरंगाबाद डायरेक्ट चेन्नईला, बेंगलोरला, दिल्लीला, पुण्याला, मुंबईला आणि इकडे समृद्धी महामार्गामुळे नागपूरला असं डायरेक्ट द्रुतगती मार्गाने जोडलं जाईल. हे काही ग्रीनफील्ड आहे. हा दुसरं औरंगाबाद ते पैठण हा जो रस्ता होता याला आम्ही 4 लेन करायचं ठरवलं. इथे काही न्यूज छापून आल्या होत्या पण त्याला 4 लेन करणार आहे. याच्यामध्ये पाईपलाईन होत्या 2, त्याच्यामध्ये त्या 3 पाईपलाईन आहेत. त्याचं वाचून आम्ही DPR फायनल केला. आपण बघितला हा 500 कोटी रुपयाचा रस्ता आहे. त्याच्या 4 गावाच्या मधून जातो. मी आता त्याचं प्रेझेंटेशन घेतला. ॲक्सिडेंट व्हायला नको त्याचा अभ्यास करून एकदा त्याच्यातला मधला मार्ग काय करता येईल तो बघूया. दुसरं हा जो पुणे औरंगाबाद जो आहे याच्यामध्ये हा जो रिंग रोड जो आहे पुण्याचा यालाही अलाइनमेंट पक्की झाली. याचंही पण काम जवळपास सुरू झालं. त्यामुळे पुण्यातल्या कुठल्याही भागात जायला आता पुणे शहरात शिरायची गरज नाही. मुंबईला जायचं असेल तरी रिंग रोडने डायरेक्ट तिकडे मुंबई पुण्याच्या बाहेर निघेल. त्यामुळे पुण्यातलं नागपूर आणि गुन्हे हे जणू समीकरणच झालंय. जिल्ह्यात हत्या, हाणामारी, लूटमार झाली नाही असा एकही दिवस नाही. शहरातील सुप्रसिद्ध शंकरनगर चौकावरील पेट्रोल पंपावरच काल रात्री हत्येची घटना घडली आहे. शहारोज उर्फ सोनू खान वय वर्ष 42 असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी या प्रकरणी 4 जणांना अटक केली आहे. नागपूरमधील शंकरनगर चौकावरील पेट्रोल पंपावरच हत्येची घटना घडली. हत्या केल्यानंतर मारेकऱ्यांनी पेट्रोल पंपावरील सर्व CCTV कॅमेरे फोडले आणि DVR आपल्यासोबत घेऊन गेले. जिमवरून परत येणारा शहारोज काल रात्री 11:00 आपल्या गाडीमध्ये पेट्रोल भरण्यासाठी शंकरनगर चौकातील पेट्रोल पंपावर आला होता. हल्लेखोर आधीपासूनच त्याचा पाठलाग करत होते. पहिल्यांदा 2 आरोपी आपल्या वाहनातून तिथे पोहोचले आणि शहारोजसोबत वाद घालण्यास सुरुवात केली. याचवेळी ऑटोरिक्षामधून 4 ते 5 जण पेट्रोल पंपावर आले. सगळ्यांनी शहारोजला घेरलं आणि मारहाण करण्यास सुरुवात केली. हल्लेखोरांनी शंकरनगर पेट्रोल पंपावर अनेकांच्या देखत त्याच्यावर हल्ला चढवला. त्यांनी शहारोजला दगडाने मारहाण केली. यावेळी तिथे असलेल्या काही परिचित लोकांनी शहारोजला वाचवण्याचा प्रयत्न केला परंतु हल्लेखोरांनी त्यांनाही मारहाण केली. याशिवाय पेट्रोल पंपावर उभ्या असलेल्या 3 ते 4 वाहनांचंही नुकसान झालंय. काही कर्मचाऱ्यांनाही धक्काबुक्की करण्यात आली. हत्या केल्यानंतर मारेकऱ्यांनी पेट्रोल पंपावरील सर्व CCTV कॅमेरे फोडले आणि DVR आपल्यासोबतच घेऊन गेले आहेत. या घटनेची माहिती मिळताच बजाजनगर आणि सीताबर्डी पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
शहारोजला उपचारांसाठी खासगी रुग्णालयात नेण्यात आलं, परंतु तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही घटनास्थळाची पाहणी केली. मृत शहारोज हा नागपूरचा कुख्यात गुंड शेखू खानचा भाऊ असल्याची माहिती समोर आली आहे. जुन्या वैमानस्यातून ही घटना घडली आहे अशी आशंका निर्माण झाली आहे. महत्त्वाचं म्हणजे 2013 शेखू खानने शंकरनगर चौकातच भाजपचे पदाधिकारी हेमंत देवार यांची गोळ्या घालून हत्या केली होती. स्मशानभूमीचे सिमेंटचे शेड पेटत्या मृतदेहावर पडले. अचानक शेड कोसळल्याने मृतदेहाची विटंबना झाली, त्यामुळे गावकऱ्यांनी एकच संताप व्यक्त केलाय. या घटनेत सुदैवाने कोणाचा जीव गेलेला नाही. पुसद पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या जमशेदपूर येथील घटना आहे. जमशेदपूर येथील रहिवासी मधुकर शामा आडे यांचा 11 जुलै रोजी मृत्यू झाला होता. त्यांची अंत्यविधी 12 जुलै रोजी सकाळी 10 वाजताच्या सुमारास सुरू होती. मृतदेहास अग्नी दिल्यानंतर दहन शेडच्या बाहेर शेकडो गावकरी उपस्थित होते. त्यावेळी अचानक दहन शेडचा संपूर्ण स्लॅब मृतदेहावर पडला. पुसद पंचायत समिती अंतर्गत निम्मीनंतर जमशेदपूरची दहन शेड पडण्याची दुसरी घटना आहे. भ्रष्टाचार करीत 3 वर्षापूर्वीचे बांधकाम पडल्याने बोगस बांधकाम ठेकेदारावर कारवाई होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर VKB मराठी न्यूज मध्ये आता एवढंच. पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडींसह. बघत रहा VKB न्यूज. नमस्कार.